आपल्याला टॉस पाहायला मिळेल. एका बाजूला गुरुदत्त सागावकर, एका बाजूला पवन इलेवन गावदेवी दहिसर संघ आपल्याला पाहायला मिळेल. चला नाणेफेकीचा कौल आपण करूयात. आमदार चषक 2024 पर्व तुम्हाला पाहायला मिळत आहे आणि या पहिल्या पर्वाचा अंतिम फेरीचा सामना नाणेफेकीचा कौल करण्यात येईल. गुरुदत्त सागा विरुद्ध पवन इलेवन गावदेवी दहिसर या दोन संघांदरम्यान आदरणीय सुनीलजी खारुक साहेबांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल होईल. आपण या टॉस बॉक्स मध्ये आदरणीय सुनीलजी खारुक साहेब यांच्या शुभेच्छा आपण करणार आहोत नाणेफेकीचा कौल. या स्पर्धेचा टायटल साठी मॅच तुम्हाला पाहायला मिळणार आहे. पवन इलेवन गावदेवी दहिसर, महेंद्र भोईर एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला पुरुषोत्तम गुरुदत्त सागाव. That is a call. चला पुन्हा एकदा आपण टॉस करणार आहोत आणि हा टॉस जिंकलाय तो पवन इलेवन गावदेवी दहिसरचा कॅप्टन महेंद्र भोईर यांनी आणि डिसिजन घेतलेला आहे. 3 वर्ष मॅच आहे. पुन्हा एकदा मी दोन्ही संघांच्या कॅप्टनना सांगेन. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय तो पवन इलेवन गावदेवी दहिसरने. गुरुदत्त सागाव तुम्हाला दुसऱ्या डावामध्ये बॅटिंग करायचंय त्यामुळे क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजून घ्या. ही महत्वपूर्ण सूचना म्हणजे कुठे जाऊ नका. तुम्ही पाहतात आमदार चषक कल्याण पश्चिम विधानसभेचे विधायक दमदार आमदार आदरणीय विश्वनाथजी भोईर साहेब यांच्या नावाने तुम्हाला ही स्पर्धा पाहायला मिळत आहे आणि साहेबांचं नुकतंच आगमनही झालेलं आहे. सो लवकरात लवकर ही मॅच कम्प्लीट करा. सागव आणि दहिसर दोन्ही संघांना सूचना असेल. नुकतंच अक्षयजी भोईर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आम्ही आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. आमदार चषकाचे पहिलं पर्व, प्रेक्षकांची उदंड गर्दी आपण बघत आहोत. तुम्ही दिलेला उदंड प्रतिसाद पहिल्या पर्वामध्ये आज आपण आहोत आणि अंतिम दिवसाचा अर्थातच अंतिम सामना या स्पर्धेचा टायटल साठी दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये. बोलूया आपण सत्कार समारंभाच्या दिशेनं. सन्माननीय चेतन भीमसेन पाटील दिवा व्यापारी संघटनेचे या ठिकाणी उपस्थित आहेत, तर त्यांचा सन्मान करण्यात. तर मी विनंती करतो आमच्या या स्पर्धेचे आयोजक सतीश शेठ भोईर यांना की आपल्या शुभाचे आपण मान्यवरांचा शुभ सन्मान करायचा आहे. चेतनजी भीमसेन पाटील मान्यवरांना विनंती आहे की आपण ह्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. महत्वपूर्ण वेळ ह्या स्पर्धेप्रसंगी त्यांनी दिला त्याबद्दल त्यांचे देखील मनापासून आपण आभार व्यक्त करूया. तर मी विनंती करतो आमच्या सतीश दादा भोईर यांना की आपल्या शुभाचे हा शुभ सन्मान आपण करायचा आहे. दिवा व्यापारी संघटनेचे चेतन भीमसेन पाटील यांचा हा शुभ सन्मान. दरम्यान सन्माननीय शत्रुघ्नजी भोईर साहेबांचं देखील शुभ आगमन आपण पाहतोय. त्यांचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. बोलूया मॅचच्या दिशेनं मेगा फिनाले वर टू कॉम्बॉक्स.
मैच सुरुवात आमदार चषकाची मेगा फाइनल राहुल पाटील आदित्य पाटील आघाडी आलेत आदित्यच्या बॅट मधून येत असताना पहिले धाव तीन षटकांची मैच है। पवन इलेवन गावदेवी दहिसर ने टॉस जिंकून बैटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि पहिल्या ओवर मध्ये गुरुदत्त सागावचे गोलंदाज वेदांत एक धाव धावा फलकावरती आपण बघत आहोत। डाउन द ग्राउंड लॉन्ग ऑफ ऑन साइडला मिड विकेट 30 सर्कलच्या बाहेर ऑफ स्टंपचा बराच बाहेर संदीपजी चोरगे साहेबांना विनंती आहे की आपण आपलं सहर्ष हार्दिक स्वागत विनंती असेल या आपण आपलं सातत्याने नावुल्य करत असताना आमचे आयोजन करता आपण पाहतोय। यस ओव्हर टू करण बाद पवन इलेवन गावदेवी दहिसर साठी राहुलचा बॅट मधून ऍक्शन रिप्ले मध्ये पाहूयात। ओव्हर द विकेट ने गोलंदाज वेदांत येत असताना पहिलंच पावर प्ले चा शॉट ऑफ स्टंपचा बाहेर होता एज होती ठीकच घेऊन थर्ड मॅनचा फिल्डर ने मिस्टेक केलेली आहे। रितेश भोईर ने केलेली चुकी देते चार धावा। ओ पॉइंटला पुन्हा एकदा चुकी झालेली आहे मागे चालला चेंडू एक बॅकवर्ड पॉइंट मध्ये आणि इथे आपण पाहत आहोत सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या डबलच्या सहाय्याने तुम्हाला स्कोर पाहायला मिळतो पुढे जात असताना तो टोटल 8 आकड्यावरती 8 धावा धावा फलकावरती पाहायला मिळतात। प्रगतीपथावर असताना हे पहिलं षटक लोवा फुल टॉस ड्राइव्ह केला वाडीश लॉंग ऑन मध्ये फिल्डर येत त्या ठिकाणी सूरज आणि इथे मिसफील्ड चेंडू सीमारेचा पार चौकार। चौकारासोबत धावा फलकावरती आपण पाहत आहोत त्या 12 धावा मिसफील्ड होते आहे मेगा फायनल आहे एक पाऊल दूर आहे दोन्ही संघ ऑफ स्टंपचा बाहेर क्रॅकिंग कव्हर ड्राइव्ह गॅप मधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर राहुलचा चौकार। तीन चौकार आतापर्यंत आलेले आहेत आणि धावा संख्येला आकार देत असताना 16 धावा तुम्हाला पाहायला मिळतात। खूप चांगले बॅटिंग करत असताना राहुल या मॅच मध्ये मेगा फायनल टॉप एज आहे संधी अवेलेबल असेल तीन तीन फिल्डर कॉल सचिन म्हात्रेचा आणि पहिला मोठा धक्का 16 वरती पहिला धक्का बॅटिंग करणाऱ्या पवन इलेवन गावदेवी दहिसरला। चौदा धावसंख्येचं योगदान देऊन राहुल पाटील बाद झालेला आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत असताना रोहित पाटील सेकंड ओव्हर बॉलिंग मार्क वरती तुम्ही बघत आहात रोहितला ड्राइव्ह केला मिड ऑफ द चेस करून बॉल चालला लॉंग ऑफ मध्ये वेदांतच्या ठिकाणी स्ट्राइकिंग एंडला थ्रू येतोय आणि इथे धावा आपण पाहतो मिळत असताना एक तर भगवा चषकाचे आयोजक सन्माननीय सुमित शेठ भोईर यांचं शुभ आगमन तर विनंती आहे त्यांना देखील की या आपण अतिथी कक्षामध्ये आपला देखील सहर्ष हार्दिक स्वागत असेल। सिंगल ने धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते ती टोटल 17 आकड्यावरती लोवा फुल टॉस लॉफ केलाय सचिन जज करतोय आणि यावेळेला आणखी एक झेल म्हणजे दुसरा झेल टिपला आणि दुसरा धक्का दिलाय पवन इलेवन गावदेवी दहिसरला।
17 धावा धाव फलका वरती आहेत आणि 17 वरती दुसरी विकेट पडत असताना आपण पाहत आहोत. अगोदर बाद झाला तो राहुल पाटील ज्याचा बॅट मधून 14 आल्या आणि त्यानंतर रोहित बाद झालेला. स्लॉग हिटर शरद चाकमळ मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडला. रोहित लोवा फुल टॉस मिड ऑफ ला पुन्हा एकदा चेस केलं जाईल. लॉंग ऑफचे फिल्डर येत आहेत वेदांत आणि आपण पाहत आहोत सिंगलने धावसंख्येला पुढे जात असताना धावा धाव फलकावरती 18 आकड्यावरती. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. 18 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. करंट रन रेट 12 आहे आणि प्रोजेक्टेड स्कोर सध्या 36 दाखवत आहे, पण त्यापेक्षा पुढे जायचंय दहीसरला. ओव्हराईज झाला होता बॉल, बॅटचा वरचा भागा लागला मिड ऑफ मध्ये. वेदांत डीप मधून धावतोय पण इथे एकच धाव मिळणार आहे. गुड फिल्डिंग, फार वेगाने डीप मधून वेदांत धावत आला. सिंगलने धावसंख्या पुढे जात असताना तुम्ही बघत आहात ती 19 आकड्यावरती, दोन विकेटचं नुकसान, 19 धावा. शरदला आता आक्रमण करावं लागेल, आदित्यला आक्रमण करावं लागेल, कारण उरलेत ते फक्त 8 बॉल या डावामधले. 18 चेंडूंचा हा डाव आहे पहिला 3 ओव्हरची मॅच, जिथे पहिल्या 10 बॉल मध्ये बनवलेल्या 19. रोहित बोईर ओ यावेळेला ऑफसमचा बराच बाहेर, दॅट्स वाय अंपायरचा इशारा व्हाईट आणि या वाईडने धावसंख्या पुढे जात असताना आपण पाहत आहोत 20 आकड्यावरती. ऍक्शन रिप्ले ऑन स्क्रीन, ऑफसमच्या बाहेर निघत असताना चेंडू, दॅट्स वाय अंपायरचा इशारा येतो तो वाईड आणि वाईडने धावा फलकावरती 20 धावात. अटकण्याचा प्रयत्न प्रत्येक चेंडूवरती होतोय, सुरुवातीपासून केला तो राहुलने आणि राहुलने पहिल्या ओव्हरमध्ये खूप चांगले बॅटिंग करत असताना वेदांच्या अगेन 16 बनवल्या होत्या, पण या ओव्हरमध्ये एकही बाउंड्री आलेली नाही. लॉंग ऑनला पुन्हा एकदा जेलची संधी, तिसरा जेल सचिन मात्रेने टिपलाय, तिसरा धक्का पवन इलेव्हन दहिसरला. तर मंचावर भरपूर सारे मान्यवर आहेत, जसा वेळ मिळेल तसा आपण लगेचच शुभ सन्मान मान्यवरांचा करणार आहोत. सन्माननीय मान्यवर चंद्रकांतजी बाळू भोईर, तर मी विनंती करेन रामदासजी कारवारी यांना की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण करायचा आहे. सन्माननीय चंद्रकांतजी बाळू भोईर यांना विनंती आहे की या आपण या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. सन्माननीय चंद्रकांतजी बाळू भोईर यांचा शुभ सन्मान रामदासजी कारवारी यांच्या शुभ हस्ते करण्यात येईल. धावसंख्या 20 आहे, 3 विकेटचं नुकसान. या षटकातील असेल शेवटचा चेंडू आणि मैदानाच्या आतमध्ये आलाय प्रदीर्घ अनुभव असलेला मिलिंद. लॉफ केला स्ट्रेट बॅटने फिल्डर समोर, चौथा झेल टिपलाय सचिनने. रोहितला मिळत आणखी एक यश, 20 वरती चौथा झटका पवन इलेव्हन गावदेवी दहिसरला. दुसऱ्या सन्मानाच्या दिशेनं आमच्या अतिथी कक्षामध्ये उपस्थित सन्माननीय अक्षयजी भोईर यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. सन्माननीय अक्षय भोईर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा शुभ सन्मान करण्यासाठी मी विनंती करतो आमचे सतीश दादा भोईर यांना की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान करायचा आहे. सन्माननीय अक्षय भोईर या ठिकाणी उपस्थित आहेत. धर्मायण सन्माननीय चिंतामणजी लोखंडे साहेबांचं शुभ आगमन झालंय. विनंती असेल साहेबांना की या आपण आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत असेल. आमदार चषक 2024 या पर्वामध्ये प्रथम हे पर्व आपण पाहतोय, मात्र अतिशय सुरेख या पर्वाचं आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळतंय. आमच्या अतिथी कक्षामध्ये सध्याच्या घडीला सन्मान आपण पाहतोय अक्षय भोईर यांचा. तदनंतर आपण सन्मान करणार आहोत संदीपजी चोरगे यांचा शुभ सन्मान करणार आहोत. विनंती आहे संदीप चोरगे यांना की या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. वंस अगेन सतीश दादा भोईर यांना विनंती असेल, ज्यांच्या स्वप्नात खऱ्या अर्थानं ही स्पर्धा साकार झालेली आपल्याला पाहायला मिळते. तर चिंतावणजी लोखंडे साहेबांना विनंती असेल की या आपण, आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत असेल. तुर्तास जाऊया मॅचच्या दिशेनं, पुन्हा एकदा इनिंग ब्रेक मध्ये राहिलेले सन्मान आपण घेणार आहोत. यस करण, आज जने चमकदार गोलंदाजी केलेले तो फिरकी पटू. टॉप स्पिन लॉफ केला, मिस टायमिंग, एक्स्ट्रा कव्हरला रितेश. ओ वेल चेस कॅच, पाचवी कॅच, पाचवा धक्का, 20 वरती पवन इलेव्हन गावदेवी दहिसरला.
दाबो फलकावरती आपण पाहत आहोत 20 धावा निम्मा संघ गारद झालेला आहे. ज्या संघाने या स्पर्धेमध्ये खूप दमदार परफॉर्मन्स केलेला, बॅटिंग ऑर्डर खोलवरती असलेला संघ आहे. पण आज आपण पाहत आहोत या बॅटिंग ऑर्डर मध्ये अजय पाटीलची अनुपस्थिती पाहायला मिळते, त्यामुळे कुठेतरी एका मागोमाग 5 विकेट राहुलच्या सुरुवातीला सातत्यामध्ये पुढे नेऊ शकले नाही. तिखंत असेल कॅप्टन आलेला महेंद्र स्ट्रायकिंग एंडला. अवधूत पुढचा चेंडू घेऊन यावेळेलाही बराच बाहेर वळतोय. फुटबॉल बाहेर वळवण्याची क्षमता असलेला गोलंदाज आहे. जेन्युइन लेग ब्रेक. ऍक्शन रिप्ले पहा, ऑप्शनचा बाहेर पडलाय आणि तिथून किती बाहेर निघत असताना डॉट बॉल. धावसंख्या आपण फक्त पाहत आहोत 20 आकड्यावरती. प्रगतीपथावर असताना शेवटचं षटक, 3 षटकांची मॅच आहे. अवधूत बाहेर निघतोय, बाहेर निघालाय, जास्त निघालाय. दॅट्स अंपायरचा इशारा येतोय तो वाईट. ऍक्शन रिप्ले पहा, ऑप्शनचा बाहेर आणि तिथून जास्त बाहेर निघाला. फलंदाज नव्हे पण मागचा विकेट किपर खूप चांगल्या पद्धतीनं त्याचे चेंडू रीड करत आहे. रोहित ज्या पद्धतीनं रोहित बाहेर निघाला त्याला ऑलरेडी माहित होतं की जास्त वळण घेणार आहे चेंडू. यावेळेला मिडल वरून बाहेर काढतोय आणखी एक डॉट बॉल. सुंदर गोलंदाजी, गुड लेन स्पॉट वरती टाकतोय जेणेकरून फ्रंट फुट वरती खेळावं, बॅक फुट वरती खेळावं. हा थोडासा माइंडसेट हलतोय फलंदाजाचा. धावसंख्या फक्त 21 आहे, 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक. बॉल तयार. अवधूत ओटोला लागलाय आणि गेलाय लॉन्ग ऑन हवाई यात्रेसाठी षटकार. या षटकारासोबत धावा फलकावरती आपण पाहत आहोत 27 धावा. स्टील टू टू गो, 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक. अवधूत इथे पुढे टाकलाय. मागचा चेंडू थोडासा मागे ठेवला होता, त्याला अटेम्प केलं, षटकार आला होता. यावेळेला पुढे टाकला, बॅकफुट वरती खेळण्याचा प्रयत्न. मिस झाले विकेट, सॅक्रिफाईस केलेले महेंद्रने. सुमित स्ट्रायकिंग एंडला येतोय आणि या डावामधला आणखी एक चेंडू शिल्लक आहे. 6 धक्का बसलाय. पवन इलेव्हन गावदेवी द हिसरला 27 धावा धाव फलकावरती. चषक 2024 पहिल्या पर्वामध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. लेफ्टी सुमित आता स्ट्रायकिंग इंडला असेल. या डावामध्ये आतापर्यंत 27 झालेले आहेत, 1 चेंडूचा खेळ शिल्लक. अवधूत तयार. अवधूत मात्रे बॅट ड्रॅग झालेली आहे, स्ट्रोक व्यवस्थित कंप्लीट करू शकला नाही. सुमित सेकंडचा कॉल वेगाने धावलाय स्क्वेअर लेगला. रोहित स्ट्रायकिंग इंडला थ्रू, 2 धावा प्रचंड वेगाने सुमित बोईरने कंप्लीट केला. डाव पहिला संपला, 6 विकेट पडले. धावा धाव फलकावरती 29. दहिसरने बॅटिंग करत असताना बनवलंय 29 आणि आता 6 धावला बनवायचा आहे. आमदार चषकाच्या पहिल्या पर्वाच्या विजेतेपदासाठी धावा 30. तर थांबायचं आहे आपण. आता भरपूर सारे मान्यवर या ठिकाणी आपण पाहतोय. सन्माननीय संदीपजी चोरगे चा शुभ सन्मान निश्चितपणाने आपण मुख्य अतिथी कक्षामध्ये प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण हा बस सन्मान पाहणार आहोत. खरं तर ह्या स्पर्धेसाठी मोलाचं योगदान संदीपजी चोरगे साहेबांचं आपण पाहतोय. त्यांचा हा शुभ सन्मान आपण पाहतोय. सतीश दादा भोईर यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय. बॉल रिटर्न करायचा आपण लगेचच पुढील सन्मानाच्या दिशेने आपण वळणार आहोत. यस, चेंडू ज्यांनी ह्या स्पर्धेसाठी पुरवलेत खऱ्या अर्थानं ते संदीपजी चोरगे, त्यांचा शुभ सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय. महत्वाचं योगदान खऱ्या अर्थानं. त्यानंतर शत्रुघ्नजी भोईर या ठिकाणी आहेत, त्यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. मी रितेश भोईर यांना विनंती करतो की आपल्या शुभहस्ते हा शुभ सन्मान करायचा आहे. सन्माननीय शत्रुघ्न भोईर यांचा शुभ सन्मान या ठिकाणी करण्यात येईल.
ज्या ज्या मान्यवरांचा नाव उल्लेख करेन त्या त्या मान्यवरांना विनंती की त्या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे। तदनंतर सन्माननीय संकेत जी कारभारी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा देखील शुभ सन्मान आपण करू। रितेश भोईर यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान। त्यानंतर संकेत कारभारी यांना विनंती असेल की आपण अतिथी कक्षा मध्ये आपला देखील शुभ सन्मान करण्यात येईल। आमदार चषक 2024 पर्व आपण अनुभवताय। स्वर्गीय विशाल क्रीडा मंडल उंबर्डे यांच्या संयुक्त विद्यमानाने एक भव्य दिव्य ट्रॉफी आपण पाहतोय। तर आपण पाहतोय दमदार आमदार आणि त्यांच्या नावाने ही स्पर्धा आपण पाहतोय। सन्माननीय आमचे माननीय श्री विश्वनाथ दादा भुईर यांच्या या स्पर्धे प्रसंगी ज्यांची उपस्थिती आपण पाहतोय। आमचे सन्माननीय चिंतामणजी लोखंडे साहेबांकडून जो संघ जिंकेल त्याच्यासाठी रोख रक्कम 5000 रुपयाचं कॅश प्राइज हे देण्यात येईल। मोठी ही घोषणा खऱ्या अर्थानं आणि दोन्ही संघांसाठी ही सुवर्ण संधी असेल। लगेचच आपण पुढचा सन्मान संकेत कारभारी यांचा सन्मान या ठिकाणी करणार आहोत। विनंती असेल की या ठिकाणी उपस्थित असतील तर या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे। तर अतिथी कक्षामध्ये उपस्थित सन्माननीय चिंतामणजी लोखंडे साहेबांचा शुभ सन्मान देखील केला जाईल। होम ग्रुपचे सर्वे सर्वा चिंतामणजी लोखंडे साहेबांचा हा शुभ सन्मान। मी सतीश दादा भोईर यांना विनंती करतो या स्पर्धेचे सर्वे सर्वा ज्यांनी अथक मेहनत या स्पर्धेसाठी घेतली आहे त्यांच्या शुभ हस्ते सन्माननीय चिंतामणजी लोखंडे साहेबांचा हा शुभ सन्मान आपण पाहतोय। त्यांच्या माध्यमातून नुकतीच घोषणा करण्यात आली विजेत्या संघाला रोख कॅश 5000 रुपये देण्यात येतील। दोन्ही संघांसाठी खऱ्या अर्थानं ही सुवर्ण संधी आपण पाहतोय। आज दमदार खेळ खऱ्या अर्थानं टीम सागावचा आपण पाहिला तर त्यांच्या समोर आव्हान देखील तितकं तगड असेल। एका बाजूला आपण पवन इलेव्हन दहिसर टीमला देखील पाहतोय। तदनंतर व्यासपीठावर उपस्थित आमचे संतोषजी जाधव बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांना आपण पाहतोय। त्यांचा देखील शुभ सन्मान करण्यात येईल। सन्माननीय संतोष जाधव यांचा शुभ सन्मान या ठिकाणी करण्यात येईल। मी वन्स अगेन सतीश भोईर यांना विनंती करतो की हा सन्मान आपण करायचा आहे। लगेच वळू आपण कॉम्बॉक्सच्या दिशेनं मेगा फिनाले च्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो। यस ओवर टू करण। दुसऱ्या डावाला सुरुवात दहिसर विरुद्ध सागाव। अपील स्ट्रॉंग होती, माहित होते इनफील्ड मध्ये असलेल्या खेळाडूंना इथे बॅटची कडा नाहीये, पण ही फसवी अपील जरूर आपल्याला पाहायला मिळाली। अंपायरचा इशारा, व्हाइट बॉल टार्गेट या मॅच मध्ये 30 धावसंख्येचा 10 ची सरासरी आहे। डावकुऱ्याचे दोन्ही प्रतिभा संपन्न खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत। वेगाचा राजा दहिसरचा सुमित भोईर बॉलिंग मार्क वरती दुसऱ्या बाजूला सागावची रन मशीन चिन्मय पाटील। ओ इथे संधी असेल, पॉइंट डाउन थी बॉल वर्ल्ड जस्ट कॅच। शून्यावरती प्राइस विकेट मिळवले सुमित भोईरने। चिन्मय पाटील सागावला पहिला धक्का। सदस्य सन्माननीय सुमित जी भोईर साहेबांचं शुभ आगमन आपण पाहतोय। तर विनंती असेल त्यांना की आपण अतिथी कक्षामध्ये विराजित व्हायचं आहे। आपलं सहर्ष हार्दिक स्वागत। वडोली बीचा विरुद्ध चेस मध्ये ज्याचा बॅट मधून आला होता त्या 35 धावा, त्याचबरोबर मोठ्या गावच्या चेस मध्ये 44 धावसंख्येची बारदार खेळी करणारा चिन्मय मात्र या महत्वपूर्ण सामन्यामध्ये चिन्मय पाटील शून्यावरती बाद झालेला। 1-for-1 एक वाईट ची धाव आणि त्याच्या पुढे एक विकेट जी सुमित भोईरने मिळवून दिलेली आहे दहिसरला। पहिला ब्रेक थ्रू विकेट टेकर आहे, मोठ्या मॅचचा मोठा खेळाडू आहे आणि इथे सुरुवात करून देत असताना 30 धावा डिफेंड करायच्या आहेत। धावसंख्येला डिफेंड करत असताना सुरुवातीला विकेट मिळवणं फार गरजेचं आहे आणि ते करून दिलेलं आहे सुमित भोईरने। सचिन मात्र अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे आणि स्लॉग हिटर रोहितचं आगमन तिसऱ्या क्रमांकावरती
जेव्हा सामना फसला होता वडवली बीच विरुद्ध याच रोहितने एक षटकार ठोकून त्या मॅचला खेचलं होतं, तो रोहित मैदानाच्या आतमध्ये आलाय. दावा तितकाशा नाही आहेत पण दावा मोठ्या होत जातील जर विकेट पडले सहा गावचे. तर सुमित भोईर पुन्हा एकदा तयार होतोय लेफ्ट आर्म राउंड द विकेट डेस्क समोर रोहित भोईर. ओ सॉफ्ट हँडने ड्राईव्ह केलाय, मेरिट वरती खेळला, शॉर्ट कव्हरचा फिल्डर येईल तोपर्यंत सिंगल पूर्ण होत असताना फ्रंट लाइन बॉलर आहे सुमित भोईर आणि त्याच्या विरुद्ध रिक्स घेत असताना कुठेतरी विकेट पडू शकते, त्यामुळे जस्ट आल्या बरोबर सॉफ्ट हँडने पुश केलं रोहितने आणि सिंगलने आमंत्रण होतं सचित मात्रेसाठी. सिंगल सोबत धावा संख्या तुम्हाला पाहायला मिळते ती दोन या आकड्यावरती. धावसंख्या दोन वरती सुमित भोईर पुन्हा एकदा लेफ्ट आर्म राउंड विकेट. ओ बॅट स्विंग जबरदस्त पण चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही, वेगवान चेंडू होता सुमित भोईरचा, ऑप्शनचा बाहेर रेंज मध्ये दिला नाही पा. ऍक्शन रिप्ले तुम्हाला पाहायला मिळतोय. खूप कमी कालावधीमध्ये यशाची उंच शिखर गाठणारा गोलंदाज तर दुसऱ्या बाजूला प्रदीर्घ अनुभव असलेला सचिन मात्रे. इंटरेस्टिंग बॅटल, येस रेंज मध्ये होता आणि पाठवलाय मिड विकेट हवाई यात्रेसाठी भव्य षटकार. मात्रेने पहिला मारलाय, धाव संख्या 8, 22 बनवायचा, 14 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. सुमित भोईर पुन्हा एकदा दहिसर एक्सप्रेस. बॅटचा चेहरा उघडला, खूप सुंदर फटका कव्हरच्या डोक्यावरून काढलाय, तीन तीन फिल्डर चेंडू पुढे डीप मध्ये अडवून आता थ्रो केला जाईल, तोपर्यंत धावा मिळत असताना 2-1 धाव महत्वपूर्ण आहे धावांसाठी. धावा धाव सुरू आहे फलंदाजांची आणि दुसऱ्या बाजूने धावांची रोख लावण्यासाठी धावा धाव फिल्डरी करत आहेत. 10 धावा धाव फलक्यावरती आहेत, 13 चेंडू, 20 धावसंख्येची गरज आहे. सुमितने जेव्हा चिन्मयची विकेट पडली थोडासा मेंटली प्रेशर होता फलंदाजांवरती, रोहितने सिंगल काढून तो रिलीज केला, सचिनने षटकार मारलेला आहे आणि दुसऱ्या बाजूने सुमित वरती दबाव. ट्रॅक चेंज लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, एक्स्ट्रा कव्हरला ड्राईव्ह केला महेंद्र भोईर. ओ मिस फील्ड, कॅप्टनने केलेली चुकी, मिळताय 4 धावा. पहिला षटकाचा वाजवी खेळ संपन्न झाला, एक गडी बाद बॅटिंग करणाऱ्या गुरुदत्त सागावची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 14 धावा आणि उर्वरित समीकरण 16 धावसंख्येची गरज आहे. 12 चेंडूंचा काही शिल्लक. तर महिला वर्ग देखील आपल्याला आमच्या अतिथी कक्षामध्ये उपस्थित पाहायला मिळतंय. माजी नगरसेविका सन्माननीय पुष्पाताई जयवंत भोईर यांचा देखील शुभ सन्मान करण्यात येईल. मी विनंती करतो मोनिकाताई भोईर यांना की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान त्यांनी करायचा आहे. सन्माननीय नगरसेविका पुष्पाताई जयवंत भोईर यांचा शुभ सन्मान आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. आणखी आवर्जून महत्वाचा वेळ, महिलांकडे वेळ खूप कमी असतो मात्र हा महत्वपूर्ण वेळ त्यांनी या स्पर्धेसाठी दिला त्याबद्दल त्यांचे देखील आभार आणि त्यांचा हा शुभ सन्मान मोनिकाताई सतीश भोईर त्यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान करण्यात येईल. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये हा सन्मान आपण करणार आहोत. मी विनंती करतो सन्माननीय पुष्पाताई भोईर आणि तदनंतर उपस्थित माननीय वैशालताई विश्वनाथ भोईर माजी नगरसेविका ह्या देखील उपस्थित आहेत. दोन्ही महिलांचा शुभ सन्मान आपण करणार आहोत. मी मोनिकाताई भोईर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण करायचा आहे. एका बाजूला मॅच देखील महत्वाची आहे, प्रेक्षकांचं लक्ष देखील मॅच कडे लागलंय आणि मान्यवर देखील भरपूर संख्येनं आमच्या अतिथी कक्षामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्या मान्यवरांचं आतिथ्य देखील केलं जात आहे. 12 चेंडू 16 धावा, सॉफ्ट हँड ऑन साइडला पुश केलाय, रंग देवतेची मुद्रा पाहायला मिळाली जेव्हा फलंदाज ऑन साइडला टर्न करत होते चेंडूला. रोहित भोईरने स्ट्रायकिंग एंडला आमंत्रण दिलं सिंगल काढत असताना सचिन मात्रेला, ज्याचा बॅट मधून एक षटकार आलेला आहे आणि एक चौकार देखील आलेला आहे. धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते 15 वरती. या मॅचचे समीकरण 11 चेंडू 15 धावा.
पहिल्या सात बॉल मध्ये अर्धा पल्ला पार झालेला आहे. पुढच्या अकरा बॉल मध्ये पंधरा धावसंख्येची गरज आहे. आमच्या माता भगिनी तुम्हाला पाहायला मिळतात, कार्यसम्राट नगरसेविका ज्यांचं सध्या आमच्या मनसावरती सन्मान होत आहे. सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आमदार चषकाच्या पहिल्या पर्वामध्ये. अकरा चेंडू पंधरा, ओ लाईन खराब, लेग स्टंपचा बाहेरून आदित्य पाटीलचा चेंडू, इट्स विल बी व्हाईट बॉल. धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते ती 16 या आकड्यावरती. अकरा चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, 14 धावसंख्येची गरज आहे मॅच मध्ये. सूर्य जवळजवळ अस्ताला गेलेला आणि आहे त्या उजेड्यामध्ये आपल्याला मॅच कम्प्लीट करायची आहे. पाटील, ओ या वेळेला वेगवान चेंडू होता, राईट झाला नाही, कट हा फटका खेळायचा होता. थोडे लेट झाले होते, लेट कट करायचं होतं, पण या चेंडू मध्ये बाउन्स नव्हता. तुम्हाला कटचे फटके खेळायचे असतील तर चेंडू मध्ये बाउन्स असणं गरजेचं आहे. चेंडू खाली राहिला आदित्य पाटीलचा. धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते ती 16 आकड्यावरती. सन्माननीय कुमार अक्षय श्रावण कारभारी सरी सौष्ठव मध्ये मिस इंडिया देखील तो झाला होता आणि मिस आशिया देखील तो राहिलाय, तर त्याचं इथे आगमन झालंय. तर विनंती असेल त्याला की आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये. अक्षय देखील सहर्ष हार्दिक स्वागत आहे. अक्षय कारभारी याला आपण पाहतोय. तसेच अणिशेट भोजवाणी यांना देखील विनंती असेल, या ठिकाणी ते उपस्थित आहेत. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष हार्दिक स्वागत. नऊ चेंडू आणि 13 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. रोहित आतापर्यंत सचिनला स्ट्राईक देत होता, पण पाहूयात आता ती स्ट्राईक दिली जाईल की इथून रोहित बोईर कडून देखील आक्रमण पाहायला मिळेल. पुन्हा स्ट्राईक देतोय, लेट कट पॉइंट मध्ये चेंडू, थर्ड मॅनचा फिल्डर चेंडू वरती चाललेला आहे. रोहित बोईरचे इरादे स्पष्ट आहेत. जोपर्यंत सचिन मात्र मैदानाच्या आतमध्ये, मी एका बाजूने थांबेन, सचिन अटॅक करेल. दाबा धावफलकावरती पाहायला मिळतात 18, एक गडी बाद 18 दाबा धावफलकावरती आपण बघत आहोत, ज्यांच्या नावाने तुम्हाला ही स्पर्धा पाहायला मिळते. कल्याण पश्चिम विधानसभेचे विधायक, दमदार आमदार, सर्वांचे लाडके आदरणीय विश्वनाथा भोईर यांना तुम्ही स्क्रीनवरती बघत आहात. सध्या मॅच आनंद घेत आहेत. दोन्ही संघांना आमदार साहेबांकडून शुभेच्छा आहेत. सागा विरुद्ध दहिसर या स्पर्धेच्या विजेतेपदासाठी दोन्ही संघ संघर्ष करत असताना सचिन मात्रे पुन्हा स्ट्राइकिंग इनला. समोर आदित्य पाटील, बॉल शिल्लक 8 मध्ये 12 ची गरज. एक्स्ट्रा कव्हरला, वॉट अ शॉट इज दॅट, 6 धावा षटकार. आपण वळणार आहोत सन्मानाच्या दिशेनं. शिवसेना उपशहर प्रमुख सुनीलजी खारुक साहेबांचा शुभ सन्मान करण्यात येईल. मी निखिल दादाला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान करायचा आहे. सन्माननीय सुनीलजी खारुक साहेबांचा हा शुभ सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय. 7 चेंडू 6 धावसंख्येचं समीकरण आपल्याला पाहायला मिळत आहे. काय फटका होता एक्स्ट्रा कव्हरला. मी कौतुक रोहित भोईरचं करेन सचिन मात्रेच्याही पेक्षा, कारण तो स्ट्राइकिंग इनला आणतोय. आत्मविश्वासाने सचिनला आमंत्रण देतोय स्ट्राइकिंग इनला. आणि सचिन आतापर्यंत 7 मध्ये 19 वरती खेळत आहे, रोहित 3 मध्ये 3 वरती. 24 धावा धावफलकावरती, 30 पाठलाग, 7 बॉलचा खेळ शिल्लक, 6 धावसंख्येची गरज. फुल टॉस होता, फ्लिक केलाय स्क्वेअर लेगचा गॅप मध्ये, डीप मध्ये सुमित येत असताना चेंडूवरती थोडस फंबल झालंय. मात्र साईक स्वतःकडे ठेवले. 2 षटकांचा खेळ संपन्न, एक गडी बाद धावा फलकावरती 25 धावा. सामना अजूनही संपलेला नाही. दहिसर पलटवार साठी माहीर असलेला संघ आहे. मात्र या मॅच मध्ये 5 धावसंख्येची गरज, 6 चेंडूंचा खेळ शिल्लक. येस, पुन्हा एकदा बोलूया आपण सत्कार समारंभाच्या दिशेनं. सन्माननीय सुनील शेट भोजवाणी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स साहेबांचा हा शुभ सन्मान या ठिकाणी करण्यात येईल. तर ह्या स्पर्धेचे प्रमुख प्रणेते आपण पाहतोय, त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय. सन्माननीय आमचे सतीश भोईर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान, सुनील शेट भोजवाणी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांचा हा शुभ सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय. सहा चेंडू 5 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. जैसा दमदार खेळ विथ द बॅट विथ द बॉल राहिलाय तो राहुल पाटील बॉलिंग मार्क वरती आलाय. पाहुयात 5 धावा डिफेंड करण्यात येतील की दुसऱ्या बाजूने सचिन मात्रेचा बॅट मधून 5 धावा येतील. आणि आमदार चषकाचं पहिलं पर्व कोणाच्या नावावरती असेल, गुरुदत्त सागावचा की पवन निलवन गावदेवी दहिसरचा. शेवटचे 6 चेंडू 5 धावसंख्येची गरज आहे. प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक मी आभार व्यक्त करेन. या स्पर्धेचं केंद्रबिंदू
शेवटच्या मॅच मध्ये मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित आहेत. ऑनलाईन तितकेच आनंद घेतात. सहा चेंडू पाच धावा ऑन साइड रन करण्यात आलेला. स्क्वेअर लेग रिजन मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. फंबल मागे बॉल ओ मिस फील्ड आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. स्कोर इज लेवल. पाच चेंडू एका धावेची गरज. तिथे थांबायचं आहे. दरम्यान सन्माननीय शरदजी लोखंडे साहेबांचं देखील शुभ आगमन झालंय. त्यांना देखील विनंती की आपण आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. दरम्यान एक शुभ सन्मान आपण घेणार आहोत. अनिल शेट भोजवाणी यांचा शुभ सन्मान आपण करणार आहोत. बिल्डर्स अँड डेव्हलपर्स या ठिकाणी उपस्थित आहेत. अनिल शेट भोजवाणी साहेबांचा हा शुभ सन्मान आपल्याला पाहायला मिळेल. मिस फील्ड आपण बघत आहोत. अगोदर फिल्डर आपल्याला पाहायला मिळाला त्याच्याकडून आणि त्यानंतर सुमित कडून. पाच चेंडू एका धावेची गरज आहे. सचिन मात्रेचा दमदार खेळ राहिलाय. ज्या खेळाच्या जोरावरती विजयाच्या समीप आहे गुरुदत्त सागाव. 29 बनल्या 30 टार्गेट 29 बनलेला आहेत इथे या दुसऱ्या डावामध्ये. पाच चेंडू एका धावेची गरज. ओ राईट झाला बॉल राईट झालाय. हेड इज डॉट बॉल हेड इज डॉट बॉल. मॅच अजूनही संपलेली नाही. चार चेंडू एका धावेची गरज आहे. पहिल्या डावाचा आपण विचार केला तर विकेट पडलेले आहेत. पहिल्या डावामध्ये ते सहा इथे एक. चार चेंडू एका धावेची गरज. ओ या वेळेला लेग स्टंपचा बाहेर. अभिनंदन आमदार चषकाच्या पहिल्या पर्वाचे विजेते आपल्या समोर आहेत. गुरुदत्त क्रिकेट संघ सागाव हार्दिक हार्दिक अभिनंदन. लगेचच वळूया पुन्हा एकदा आपण स्वागत समारंभाच्या दिशेनं. आमच्या अतिथी कक्षामध्ये उपस्थित सन्माननीय फुलराजजी भीम पाटील.